नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर संतल प्रकरणी आज आरोपींना पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता. चार उरुस आयोजकांवर पोलिसांनी दाखल केलाय गुन्हा. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात. संभाजी महाराज जयंती दिनी मिरवणुकीवर केली होती दगडफेक. पुण्यात वाहन चालकांकडून लाच घेणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित. जागरूक नागरिकांनं दोन पोलीस लाच घेत असल्याचा व्हिडिओ केला होता चित्रे. कोल्हापूरमधील सन्नोबतवाडीच्या ग्रामसभेत जोरदार राडा. निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले. यंदा तुरीचं उत्पादन घटल्यानं नागपुरात तूर डाळीच्या दरात वाढ. 135 रुपये किलो दरानं विकली जाणारी तुरडाळ 150 टप्पा पार करण्याची शक्यता. कोल्हापुरात ट्रकमधील 63 अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून सुटका. बिहार आणि बंगालमधून आणलेल्या मुलांना मदरशात पाठवण्याचा कट. ट्रक चालकाची चौकशी सुरू. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी अॅडव्होकेट विकास ढगे पाटील यांची निवड. विकास ढगे पाटील चौथ्यांदा पालखी प्रमुख पद भूषवणार. सोनं चांदीच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम उलाढालीवर. वाढलेल्या दरामुळे भेटवस्तू म्हणून देण्याचं प्रमाणही झालं कमी. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील काळूस गावात बिबट्याची दहशत. 3 बिबटे परिसरात आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय. नव्यानं होणाऱ्या बांधकामांसाठी 100% वाढीव अतिरिक्त शुल्क घेण्याचा निर्णय रद्द. बेदरकार वाहन चालकांमुळे पुणे परिसरात अपघातांच्या संख्येत वाढ. 120 दिवसात 134 अपघातांमध्ये 142 जणांचा मृत्यू. राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर. 25 मे पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार. मुंबई पालिका शाळांमध्ये वाढली विद्यार्थ्यांची संख्या. एप्रिलपासून राबवण्यात येणाऱ्या मिशन ऍडमिशनमध्ये आतापर्यंत 25,000 विद्यार्थी वाढले. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांचं बुकिंग दुसऱ्याच दिवशी फुल. प्रतीक्षा यादी 200 पुढे. राज्यातील नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला कमी प्रतिसाद. 8 डबे कमी करण्याची रेल्वे प्रशासनावर वेळ. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आता बसवणार खडखडाट पट्ट्या. अपघातांच्या 7 हॉटस्पॉटवर रंबल स्ट्रीप. समृद्धी हायवेवर अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नवीन उपाययोजना. आता इम्पॅक्ट अँटीन्युएटर ही अत्याधुनिक प्रणाली बसवणार. आणि मुंबईत तब्बल 30,000 सिमकार्ड बंद. दूरसंचार विभागाची मोठी कारवाई.